जब स्ट्रॉबेरी उत्पादन की बात आती है तो महाबलेश्वर का नाम आता है, लेकिन अन्य जिलों के किसान भी आधुनिक तकनीक से स्ट्रॉबेरी का उत्पादन कर रहे हैं। वर्धा जिले के कात्र के एक युवा किसान ने स्ट्रॉबेरी लगाई है। जैविक रूप से स्ट्रॉबेरी उगाई गई है, अच्छी मुनाफे की उम्मीद है। वर्धा जिले के हिंगनघाट तालुका के कातरी गांव के महेश शंकर राव पाटिल, वर्धा जिला का वातावरण उष्ण तब एक आधे गांव में स्ट्रॉबेरी का उत्पादन खाप से ऊपर है, लेकिन महेश पाटिल इन्होंने पौन एकड़ में पौधा रोपण किया और स्ट्रॉबेरी का प्रयोग किया। अब स्ट्रॉबेरी कातरी के खेत उग रही है। महेश पाटिल ने 3 साल पहले नौकरी छोड़ दी, शुरू से ही उनकी रुचि थी, इसलिए उन्होंने कृषि में विभिन्न प्रयोग करना शुरू किया। घर में पुश्तैनी 18 एकड़ खेत जमीन कपास, मिर्ची, चना, सीताफल आदि पैदावार लेते हैं। महाबलेश्वर में रहते वक्त उन्होंने स्ट्रॉबेरी की जानकारी ली, तब उन्होंने तय कर लिया खेत में स्ट्रॉबेरी लगाना है। नवंबर में उन्होंने स्ट्रॉबेरी लगाई, उसके लिए जुताई और मल्चिंग किया। महाबलेश्वर से लाए गए पौधे, इसके लिए उन्होंने जैविक तरीकों को अपनाया। अब स्ट्रॉबेरी को फल धारणा हुई है और उत्पन्न की शुरुआत हुई है। प्रयोग सफल रहा, आगे भी स्ट्रॉबेरी का नियोज रहेगा। पाटिल कहते हैं इस 2 लाख रुपए का खर्च आका गया है, उत्पादन 4 लाख रुपए होने का अनुमान है। महेश पाटिल को खेती में उनकी पत्नी का भी साथ प्राप्त है। कृषि से कमाई के साथ साथ वह कृषि उपज के विपणन पर काम करती हैं और नई अवधारणाओं को लागू करती हैं। उन्होंने स्ट्रॉबेरी बेचने के लिए सोशल मीडिया को अपनाया है, उन्हें अच्छा प्रतिसाद मिल रहा है। पिता ने भी लड़के के प्रयोगों की सराहना की। पिता ने भी कृषि में अलग अलग प्रयोग किए, सेट प्लॉट सब्जी की उपज, लड़के का खेती में नया प्रयोग करते देख सराहना की है। कई लोग नई तकनीक, नई किस्मों का उपयोग करके विभिन्न तरीकों को अपनाने की कोशिश करते हैं। महेश पाटिल ने एक नई फसल के साथ भी प्रयोग किया है, प्रयोग कितना सफल है इसलिए स्ट्रॉबेरी की भविष्य की उपज इस पर निर्भर करेगी, इस प्रयोग की सफलता। मला नौकरी ही आवडत नव्हती मुळातच, पण मी ती सोडून मला शेतीमध्ये खूप इंटरेस्ट होता। त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे नाविन्यपूर्ण नवीन नवीन व्हेरायटी लागवड करण्याची, यातही मला बराच इंटरेस्ट होता। त्यामुळे मी माझ्या शेतामध्ये 1 एकरमध्ये स्ट्रॉबेरी लागवड केली, आणि स्ट्रॉबेरी लागवड करताना तिला काय नियोजन लागतं, कशाप्रकारे नियोजनामध्ये बसतं, तो अभ्यास करून मी सुरुवातीला बेड तयार केले। बेडमध्ये भेसळ डोस दिला, भेसळ डोस दिल्यानंतर त्याच्यावर जे टेम्परेचर होतं ते टेम्परेचर डाऊन झालं पाहिजे म्हणून 2 दिवस त्यावर पाणी दिलं। पाणी दिल्यानंतर मल्चिंग टाकून मल्चिंगला होल करून प्रॉपर 1x1 मी स्ट्रॉबेरीचे रोपांची लागवड केली, आणि रोपं लागवड झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीला ड्रिंचिंग सुरुवात केली। ड्रिंचिंग ही 5-5 दिवसानंतर मी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये दिली। त्यानंतर 2-3 फंगीसाईडचे स्प्रे देणं सुरुवात केली। नंतर मला ग्रोथ फार चांगली वाटली, आणि जवळपास ज्या वेळेला 5 ते 6 पान निघणं सुरू झाले, क्रोम निघणं सुरू झाले, त्यानंतर मी जे वॉटर सोलेबल फर्टिलायझर आहे ते 5-5 दिवसानंतर एवढ्या 1.25 एकरला 5-5 किलोप्रमाणे मी सोडण्यास सुरुवात केली। त्यानंतर जी ग्रोथ मला चांगली वाटली, इतकी सुंदर डेव्हलपमेंट येणं सुरुवात झाली, बरोबर मला 35 दिवसानंतर फ्लावरिंग येणं सुरुवात झाली। फ्लावरिंग आल्यानंतर परत उत्साह निर्माण झाला, आणि परत स्प्रे शेड्यूल वाढवलं, फर्टिलायझर शेड्यूल वाढवलं, मग जैविकमध्ये करण्याचा माझा खूप धाडस होता की हे माझ्यासाठी ते नवीन पीक होतं। त्याच्यानंतर मी हळूहळू याच्यामध्ये जैविक पद्धतीमध्ये ड्रिंचिंग करणं सुरुवात केली, स्प्रे करणं सुरुवात केले, आणि मला 35 दिवसाच्या नंतर फ्लावरिंग आल्यानंतर 65 दिवसानंतर मला फळ येणं सुरू झाले, आणि हे फळ आल्यानंतर आम्हाला सर्वांना आनंद झाला की आज मी विदर्भामध्ये एवढं 40-45 डिग्री टेम्परेचर असतानाही मी आज स्ट्रॉबेरी पीक घेतलं, याचं मला खूप अभिमान वाटतो। मला याच्यानंतर आज हे एक फळ 35 ते 40 ग्राम आहे। आज मार्केटिंगबद्दल माझी मिसेस पण मला प्रोत्साहन करते, माझ्या परिवारामध्ये माझे आईवडील, माझा छोटा भाऊ, माझी मिसेस सगळेजण मला मदत करत आहे, आणि आज हे जे प्रयोग मी केला तो सक्सेस केला। मला शेतकऱ्यांना हे आवाहन करायचं आहे की आज जे नवीन्यपूर्ण आज प्रयोग केलेला आहे शेतकऱ्यांनी पण लागवड करावी। मी शेतीबरोबरच मार्केटिंग व्यवसायामध्ये गुंतले। हे पीक आपल्या भागातले नसून याची टेस्ट ही आंबट असते, आणि याला मार्केटमध्ये फारसी पसंती दर्शवली नाही लोकांनी, त्यामुळे मी सोशल मीडियाचा वापर केला।
सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि पर्सनली फोन केलेत आणि ते हे फळ लोकांपर्यंत पोहोचवले. ज्या लोकांनी हे एक पाव घेतले त्याच लोकांकडून मला 4-4 किलोची ऑर्डर आली आणि हे फळ सेंद्रिय पद्धतीने व नैसर्गिकरित्या झाडालाच पिकल्यामुळे हे अप्रतिम, याचा गोडवा, कलर, साईज हे अप्रतिम होतं आणि याच अट्रॅक्शनमुळे लोकांची मागणी वाढत गेली आणि मी वर्धा, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा या ठिकाणावरती निर्यात केले आहेत आणि पुढे जाऊन भविष्यात याची आणखी मागणी वाढावी म्हणून मी नेहमीच दरवर्षी असा प्रयत्न करत राहील. हिंगणघाट से BCN न्यूज के लिए रवि यनोरकर की रिपोर्ट.